एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं आणि ठाकरे सरकार कोसळण्याच्या मार्गावर होतं तेव्हा एक बातमी आली होती. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून शिंदे यांना बाजूला करा, आम्ही युतीसाठी तयार आहोत असा प्रस्ताव ठेवला होता. या बातमीनं खळबळ उडाल्यानंतर शिवसेनेकडून ठाकरेंनी असा कोणताही फोन केला नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी वेगळीच माहिती दिली आहे. ते म्हणालेत की उद्धव ठाकरे स्वतःच्या फोनवरून बोलत नाहीत, ते अनिल परबांच्या फोनवरून बोलतात. त्यामुळे ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला की नाही ते पाहण्यासाठी अनिल परब यांचा फोन चेक करा, म्हणजे सगळं सत्य समोर येईल. पहा दीपक केसरकर यांनी काय खळबळजनक आरोप केलाय. आणि काल मी एक पेपरमध्ये तुमच्या सगळ्या मीडियामध्ये अशी बातमी येत होती की उद्धव साहेबांचा फोन फडणवीस साहेबांना गेला होता आणि तिथं त्याने असं म्हटलेलं होतं की शिंदेला बाजूला ठेवा, मी स्वतः तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करूया. म्हणजे तुमच्या पार्टीमध्ये जे नंबर 2 आहेत, जे तुम्हाला आपल्या वडिलासमान मानतात, त्यांच्या बाबतीत तुम्ही जर असं म्हणत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होईल? त्यांनी तर अख्खा पक्ष तुम्ही त्यांच्या ताब्यात दिला होता. आमच्या विधिमंडळ पक्षाचे ते नेते अनेक वर्ष आहेत. आमच्या प्रत्येक आमदार आले तर त्यांची जेवणाची व्यवस्था सुद्धा त्यांच्या चेंबरमध्ये होती. ही वस्तुस्थिती आहे. जेवणाला काय खूप मोठं महत्व नाही. आमदार हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा जेवू शकतात. परंतु असा एक मनुष्य की ज्यांनी आमदारांची प्रत्येक काळामध्ये काळजी घेतली, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठला पूर आला, कुठे भूकंप आला, प्रत्येक ठिकाणी पहिली मदत ही शिंदेसाहेबांकडून गेली, ही वस्तुस्थिती आहे. मग त्याच्या संदर्भात जर तुम्ही असं बोलत असाल तर ती एक धक्कादायक घटना आहे. आणि मग ह्याचा विचारलं गेलं पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की आपले हर्षद प्रधान साहेब आहेत, चांगले पत्रकार आहेत ते, मग त्यांनी असं स्टेटमेंट काढलं की हे खोटं आहे. हे खोटं आहे तर तुम्ही अनिल परब साहेबांचा फोन चेक करून बघा आणि त्याच्यामधून जर फडणवीस साहेबांना फोन गेला असेल तर निश्चितपणे हे घडलं असेल असं मला स्वतःला वाटतं. कारण कधी उद्धव साहेबांचे फोन हे त्यांच्या फोनवरून जात नाही, मला माहिती अनिल परब साहेबांच्या, त्यांचा फोन तरी चेक करा आणि नंतर अशी स्टेटमेंट काढा. ज्याला पेपरमध्ये अशी बातमी येते आणि ही जर बातमी खरी असेल की शिंदेना बाजूला ठेवून माझी तयारी आहे, मग आज भाजप का नको? हा प्रश्न आमचा आहे. आमचा प्रश्न असा आहे की आमचा प्रश्न म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला समजा तुम्ही डिस्क्वालिफाय करायला बघता, आम्ही 2/3 जास्त आहोत, आम्हाला डिस्क्वालिफिकेशन आमचं होऊच शकत नाही. पण होऊ शकलं असतं जर आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जॉईन झालं असतं, तुम्हाला आमच्याविरुद्ध एकही केस घालता आली नसती. पण आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत म्हणून प्रसंगी आमचं आमदारपद आम्ही पणाला लावून आम्ही शिवसेनेमध्ये राहिलो.